माझं कामच कडक असतं, बारशिंगे बाबांना माहिती आहे. म्हणून आपण नव्या मुंबईत जी अपेक्षा करता, जी अपेक्षा आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे की नव्या मुंबईमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ध्वज फडकला पाहिजे, तुमच्या हक्काचा माणूस निवडून गेला पाहिजे, तुमचा माणूस तिथे जाऊन तुमचं नेतृत्व केलं पाहिजे. म्हणून हाऊसमध्ये असणारा माणूस ज्यापर्यंत तुम्ही निवडून देत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं अस्तित्व काय आहे हे कळणार नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आज या नवी मुंबईमध्ये जी खंत आहे ती खंत आहे की या नवी मुंबई एवढी मोठी वसली आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा एकही पुतला या नवी मुंबईमध्ये नाही. 25 वर्ष इथं जरी आपण सत्ता करत असलो तरी उद्याच्या निवडणुकीमध्ये ठामपणे आणि ठोस भूमिका घेणारा तुमचा नगरसेवक असेल तर पहिल्याच महासभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतला बसला पाहिजे ही भूमिका घेणारा तुम्ही माणूस निवडून दिला पाहिजे. मित्र, या ठिकाणी सुधाकर सोनावण्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगला भव्य आणि दिव्य स्मारक उभारला गेला आहे, परंतु बरेचसेच वर्ष त्याचं काम चालू आहे, अपुरं, आता परत चालू केला. मी परवा सन्माननीय आयुक्तांशी देखील माझा पत्रव्यवहार झाला, मी बोललो की नव्या मुंबईकरांना काय पाहिजे, आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला काय पाहिजे, आमची लोक गरीब आहेत, कॉस्मोपॉलिटन सिटी झालेली आहे, या सिटीमध्ये बरेच लोक या ठिकाणी येऊन बसले आहेत, पण जे लोक या नव्या मुंबईमध्ये राहतात त्यांची घरं बसवणारी ही माझी झोपडपट्टीची वसाहत आहे. ज्या दिवशी या झोपडपट्टीतला हात जसा या इमारतीला लागलेला आहे तो हात जर त्या नव्या मुंबईच्या महापालिकेत गेला तर त्याच्या हातात निळा झेंडा असेल तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष तुम्हाला दिसेल. आणि म्हणून मला सांगताना आनंद वाटेल, आज अत्यंत चांगला वातावरण आपण निर्माण केलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण एवढे लोक या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मला तुम्हाला विनंती करायची आहे, युती भारतीय जनता पार्टीशी आपली आहे, भारतीय जनता पार्टीने आम्हाला किती जागा द्यायचं, किती जागांवर आपली चर्चा होणार आहे, उमेदवार कोण आहे, आता उमेदवारांचा तुमच्याकडे मला निश्चित 70 वर्षाचे उमेदवार आहे, उमेदवार असा असला पाहिजे की येताना वार्डातून 500 लोक घेऊन आला पाहिजे. किती लोक उमेदवार आहेत मला हातवरती करा, किती उमेदवार आहेत समोर हातवरती करा आणि त्यांनी 500 लोक आणले असे दाखवा, त्याला उमेदवारी मिळेल ना तर उमेदवारी मिळणार नाही. एक हात आला जरा उभे राहा, उभे राहा, किती लोक यांच्यासोबत आलेत हातवरती करा. ठीक आहे, चांगलं अभिनंदनांचं, टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. त्यांचं नाव काय? अरुणा शिंदेताई. पुन्हा एकदा उभा राहा जरा आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांच्यासाठी जरा. आता ज्यांनी हात परत ज्याचा हात वरती येईल त्याच्या हाताला लखवा मारेल. यशपाल ओहल साठी किती लोक आहेत हात वरती करा, परत हात करा लखवा मारेल. वरच्या लोकांनी जरा जोरदार टाळ्या हो द्या. विजय कांबळेसाठी किती लोक आले हात वरती करा. चंदू जगताप साहेबांनी किती लोक आणले हात वरती करा आघाडीची. नाही, मी छोटच, मी फक्त विचारतो का युवक आघाडीचे किती लोक आहेत हात वरती करा. उमेदवार नाही, पार्टीचा हक्की नाही, पार्टीसाठी काम करत असतो, उमेदवारीसाठी नाही. जो पार्टीसाठी काम करतो तो रिपब्लिकन कार्यकर्ता असतो आणि माणसांनी पार्टीसाठी काम केलं पाहिजे. आपण जे धरतो मला काय उमेदवारी आहे का मुंबईमध्ये, मी उभा राहणार आहे का? परंतु पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे, पक्षाचं नाव मोठं झालं पाहिजे, रामदासजी आठवलेचं नेतृत्व बलकट झालं पाहिजे, म्हणून आपण सगळी ताकद लावली पाहिजे. भावांना आणि बहिणींना मी 1 मिनिट तुमचा घेणार आहे, कारण साहेबांनी इथून पुन्हा पुण्याला जायचं आहे. ते 1 मिनिटामध्ये मी सांगेन तुमचा उमेदवार महापालिकेत गेला पाहिजे की नाही. अरे माझा एकटाच आवाज येतो, जोरात सांगा. ज्या ज्या प्रभागातून, ज्या ज्या वार्डातून, ज्या ज्या एरियातून आपण आलेला आहोत, मग युतीमध्ये 2 जागा सुटतील, 3 सुटतील, 1 सुटतील, 4 सुटतील, त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण प्रचार करायची तयारी आहे का? जर ही पद्धतीची तयारी ठेवा, नुसती तयारी नाही, मोहनदास करमचंद गांधी पण द्यायला लागेल. काय द्यायला लागेल?
मोहनदास करमचंद गांधी तुम्हाला द्यावा लागेल ना, तर नुसती तयारी आहे करू नका। म्हणून जो जो उमेदवार लढणार आहे माझ्याकडे, आता मला निरीक्षक दिलाय, माझ्याकडे उमेदवाराच्या यादीमध्ये कोण येईल मला माहित नाही। मी सगळा रेडी असेल तर उमेदवारी देतो ना तर देणार। बँकेत आहेत, घरात आहेत, गावात आहेत मला माहित नाही। गावाला जाऊन आपली काय शेती विकून उमेदवारीकडे लढवायची? म्हणून आपल्याला या ठिकाणी निवडणूक लढत असताना मी रिपब्लिकन, मी रिपब्लिकन म्हणजेच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अजेंड्यावरचा रिपब्लिकन, मी रिपब्लिकन म्हणजे काय तर रामदासजी आठवलेंच्या अजेंड्यावरचा रिपब्लिकन, मी रिपब्लिकन म्हणजे काय तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा रिपब्लिकन, मी रिपब्लिकन म्हणजे काय तर मला या रिपब्लिकन पक्षाचं जतन करायचं आहे, मला संविधानाचं जतन करायचं आहे, म्हणून मी रिपब्लिकनची निर्मिती आहे। आजच्या प्रसंगी मी अधिक बोलणार नाही कारण मला वेळ माझा संपलेला आहे। पुढच्या वेळेस आपण नक्की भेटू। धन्यवाद। जय भीम, जय भारत। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।